नमस्ते, स्मिताज गॅलरीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण मोड आलेले मूग घेतलेत मी इथे, यापासून आपण थालीपीठं करणार आहोत. एकदम पौष्टिक अशी थालीपीठं होतात. तर हे मोड आलेले मूग मी दोन वाट्या घेतलेले आहेत. तर त्याच्यासाठी लागणारं वाटण आपण आधी बघूया. इथे मी 4-5 मिरच्या घेतल्या आहेत. ह्या मिरच्या तिखट नाही आहेत म्हणून मी 4-5 घेतल्या आहेत. 1 इंच आलं घेतलं आहे बारीक करून आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या आहेत. आपण आधी हे वाटण थोडं जाडसर वाटून घ्यायचं, म्हणजे थालीपीठ खाताना तोंडात आलं दाताखाली की छान लागतं. हे आपलं वाटण मी असं जाडसर वाटून घेतलं आहे. बारीक नाही करायचं, एकदम असं जाडसरच ठेवायचं. आता हे आपले मूग आहेत ते पण आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. हे आलं लसूण मिरची तुम्ही मूग बारीक करताना त्याच्यात टाकलात तरी चालेल, पण त्याची पेस्ट होते एकदम. आणि हे असं जाडसर वाटून घेतलं की जरा दाताखाली छान लागतं थालीपीठ खाताना. आता हे पण आपण आधी पाणी न घालता वाटून घेऊया. असं जाडसर वाटून झालंय, पण अजून आपल्याला ह्याला एकदम त्याची फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. आता मी त्याच्यात थोडं थोडं पाणी घालते. हे आपण अख्खे मूग चांगली त्याची बारीक एकदम पेस्ट करून घेतले. हे आपण परातीत काढून घेऊया. मी इथे एक मोठा कांदा घेतलाय बारीक चिरून, तो आपण त्याच्यात टाकूया. आणि इथे भरपूर अशी कोथिंबीर घेतले, एक वाटीच आहे बारीक चिरून घेतले, ती आपण टाकूया त्याच्यात. आणि हे आपण मगाशी वाटण वाटून घेतलं आलं लसूण आणि हिरवी मिरचीचं, ते पण आपण त्याच्यातच टाकूया. ह्याच्यात आपण तांदळाचं पीठ मिक्स करणार आहोत. आधी आपण 4 चमचे घेऊया तांदळाचं पीठ. जसं आपण थालीपीठाला सैलसर पीठ मळतो तसं मळून घ्यायचं आहे पीठ. आम्ही 4 चमचे आधी टाकले, त्याच्यात नंतर लागलं तर आपण घेऊया. चवीनुसार मीठ टाकूया. एक 1/2 चमचा हिंग टाकते मी त्याच्यात आणि 1/2 चमचा हळद. आता हे पीठ आपण आधी सगळं मिक्स करून घेऊया. आधी आपण याच्यात पाणी नाही घालायचं, जे आपण मुगाची डाळ अख्खे मूग वाटून घेतले त्याच्यातच जेवढं पीठ राहील तेवढं आपण मळून घ्यायचं. हे पीठ थोडं सैल आहे, मी अजून त्याच्यात 2 चमचे पीठ टाकते. पीठ असं सैलसर मळून झालेलं आहे, आपण त्याच्यावर थोडंसं तेल टाकूया. झाकून 5 मिनिटं ठेवायचं, जास्त नाही ठेवायचं. मग आपण थालीपीठ करायला घेऊया. इथे पिठाला आपल्या 5 मिनिटं झाले. इथे मी पोलपाटावरती ओला कपडा करून घेतलाय, सुती कापड घेतलंय. तुम्ही प्लास्टिकचा पेपर घेतलात तरी चालेल, त्याच्यावरती असा भाकरीसारखा एक उंडा घ्यायचा. पाण्याचा हात घेऊन असं थापायचा, जसं आपण थालीपीठ करतो इतर पिठांचं तसंच. हे पण जास्त जाड नाही, जास्त पातळ नाही. असे थापून घ्यायचे
त्याला असे होल पाडायचे. आता इथे मी सफेद तीळ घेतलेत. खरं म्हणजे हे पिठात मिक्स करायचे, पण माझ्याकडून चुकून राहून गेलेत. आता मी हे वरून असे त्याला थोडे लावते. इथे मी गॅसवर पॅन तापत ठेवलेला आहे. थोडंसं तेल टाकायचं आणि आधी टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं. आणि आपलं थालीपीठ आहे तो अलगद त्याच्यावरती टाकायचं. आपण हे जे त्याला होल पाडलेत बोटांनी, त्याच्यातून पण तेल सोडायचं आणि कडेने पण तेल सोडायचं. आणि हे मुगाचं थालीपीठ आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती ढाकण ठेवून मीडियम गॅसवरती 1-2-3 मिनटं आपण शेकवून घेऊया एका साईडने. पण आता झाकण काढूया आणि आपण आता उलट्या साईडने शेकवून घेऊया. मस्त एकदम कलर आलेला आहे थालीपीठाला, खरपूस एकदम. असंच आपण दुसऱ्या साईडने पण शेकवून घेऊया. दुसऱ्या साईडने झाकण ठेवलं नाही तरी चालेल, 1-2-3 मिनटं आपण शेकवून घेऊया. आपण ह्याला परत एकदा उंटा करूया. दुसऱ्या साईडने पण छान शेकलेला आहे. आता आपण हा काढून घेऊया टिश्यू पेपरवरती. असे आपले मुगाचे थालीपीठ मस्त तयार झालेले आहेत. हे तुम्ही दह्यासोबत किंवा आंब्याच्या लोणच्यासोबत खाऊ शकता, किंवा असेच खाल्लात तरीसुद्धा चांगले लागतात. सगळा मीठ मसाला त्याच्यामध्ये आहे. तर असेच तुम्ही नाश्त्याला कधीतरी किंवा संध्याकाळच्या जेवणाला, लाईट जेवण असतं तर संध्याकाळच्या जेवणाला केलात तरी चालतील. असेच तुम्ही करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.